ही या सरकारची नीती आहे आणि हे सरकार आता घालवण्यासाठी महायुती सिद्ध झालेली आहे आणि या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी समोर जो कोणी उमेदवार असेल त्याचं डिपॉझिट करणाऱ्या आमच्या वीर शिलेदारांची पहिली यादी मी आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवत आहे. ती यादी आता मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. विदर्भापासून सुरुवात करूया. बुलढाणा मतदारसंघ आहे, तिथे आमचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत, तेच पुन्हा निवडणूक लढवतील आणि निवडणूक जिंकतील. म्हणून बुलढाण्यातून मी प्रतापराव जाधव यांचं नाव शिवसेनेतर्फे महायुतीचे उमेदवार म्हणून मी जाहीर करतोय. त्याच्यानंतर अमरावतीला आनंदराव अडसूळ, रामटेकला कृपाल तुमाने, यवतमाळ वाशिम इकडे भावनाताई गवळी, हिंगोलीला सुभाष वानखेडे, परभणीला संजय जाधव आमचे परभणीचे आमदार आहेत, त्यांना खासदारकीची आम्ही संधी देत आहोत, उमेदवारी देत आहोत. संभाजीनगरला चंद्रकांत खैरे, कल्याणला डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, ठाणे आमदार राजन विचारे, मुंबई उत्तर पश्चिम गजानन कीर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, रायगड अनंत गीते, शिरूर शिवाजीराव आढळराव पाटील, रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे विनायक राऊत आणि उरलेले जे पाच मतदारसंघ आहेत, एक मतदारसंघ आम्ही 22 जे लोकसभा मतदारसंघ लढवत आहोत त्यातला एक मतदारसंघ जो हातकणंगले आहे तो नव्याने महायुतीत सामील झालेले आमचे राजू शेट्टी आहेत, त्यांना आम्ही तो देत आहोत. आणि दुसरा सातारा हा जो काही मतदारसंघ आहे त्याच्यावरती रामदास आठवले आग्रही आहेत, म्हणून सातारा हा त्यांच्यासाठी आम्ही देत आहोत. आणि हे दोन जर का बाजूला ठेवले तर उरलेल्या पाच जागा ज्या आहेत त्या पाच जागांचे उमेदवार आम्ही एक